गुड मॉर्निंग स्टूडेंट, वेलकम टू सरमोटो साइंस अकेडमी एंड क्रिएटर साइंस अकेडमी। आपलं इथे चालू आहे मॅथमॅटिक्स आणि चॅप्टर चालू आहे आपलं पे ऑफ स्ट्रेट लाईन। ठीक आहे, या ऑनलाईन लेक्चर मध्ये आपलं आतापर्यंत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन संपून आपण पे ऑफ स्ट्रेट लाईन ला सुरुवात केलेली आहे, त्यामधलं आपला 4.1 संपलेला आहे। आता आपण स्टार्ट करणार आहोत 4.2। या 4.2 साठी मी तुम्हाला काल दोन तीन फॉर्म्युले सांगितले होते, बरोबर। पहिला फॉर्म्युला असा त्यातला की टॅन थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, एक मिनिट पेन घेतो, काय फॉर्म्युला सांगा बरं, टॅन थीटा इज इक्वल टू सगळं दिसते व्यवस्थित इथं पहा, टॅन थीटा इज इक्वल टू इनमॉल टू अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी। हा एक फॉर्म्युला होता आपला, हा फॉर्म्युला झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं, अजून काय सांगितलं तुम्हाला, जर लाईन पॅरलल असेल काय असेल, पॅरलल असेल तर उत्तर काय येते, एच स्क्वेअर मायनस एबी इक्वल टू काय येते, झिरो येते, काय येते, झिरो येते। आणि जर परपेंडिक्युलर असेल काय असेल, परपेंडिक्युलर असेल तर काय येते, ए प्लस बी ची व्हॅल्यू किती येते, झिरो येते। बस ह्या तीन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे यामध्ये, हे बघायचं आहे आपल्याला, याची थेरी काही वेगळी नाही याची। ठीक आहे ना, चला मग आता स्टार्ट करूया आपण क्वेश्चन नंबर पहिला एक्सरसाइज 4.2 मधला। ठीक आहे, पहा आता इकडं एक्सरसाइज 4.2 मधला पहिला क्वेश्चन काय म्हणतो आपला, तर शो दॅट द लाईन रिप्रेझेंटेड, शो दॅट द लाईन रिप्रेझेंटेड बाय 3x² मायनस 4xy मायनस 3y² इक्वल टू 0, बरोबर, आर परपेंडिक्युलर टू इच अदर। कसे येते म्हणणे, ही लाईन दिलेली, ही लाईन कशी आहे, परपेंडिक्युलर आहे टू इच अदर, एकमेकाला परपेंडिक्युलर आहे। ठीक आहे, आता ही लाईन दिलेली आपल्याला, सगळ्यात पहिले आपण सोल्युशन घेऊया, पहा सोल्युशन काय म्हणतो, तर गिवन लाईन काय दिली आपल्याला, गिवन लाईन, गिवन होमोजिनियस इक्वेशन घ्या किंवा गिवन लाईन घ्या, तुम्ही म्हणलं गिवन होमोजिनियस इक्वेशन म्हणत चालते, होमोजिनियस इक्वेशन कारण की याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे, सगळ्याची पॉवर कशी आहे, सारखी आहे। ठीक आहे, मग घेऊन होमोजिनियस इक्वेशन काय दिलेलं आपल्याला, 3x² मायनस 4xy मायनस 3y² इक्वल टू 0, बरोबर, इतकं काय अडचण नाही। मग आता या इक्वेशनला मी कम्पेअर करतो, मग अशा इक्वेशनला कम्पेअर कोण इक्वेशन करणार आपण, बघा कम्पेअर दिस इक्वेशन किंवा कम्पेअरिंग दिस इक्वेशन विथ कोण सांग करणार, x² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0, पहा पटते तुम्हाला, ए कॉन्स्टंट चा 3 कॉन्स्टंट, 2h ची व्हॅल्यू 4 सोबत xy आहे, नंतर b ची व्हॅल्यू -3 आणि y² सांग y² आहे, बरोबर। आता कम्पेअर केलं पुढे काय येईल, देअरफोर ए इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती इथं 3, नंतर ट्वाइस एच ची व्हॅल्यू किती आहे -4, आणि नंतर इथे एच ची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ कॉमन करून, किंवा देर फोर एच इज इक्वल टू किती बेदुने 4 म्हणजे -2, आणि बी इज इक्वल टू किती, बी इज इक्वल टू हा आला -3, किती आला -3, सगळ्या माहिती आहे। चला पुढे जाऊ, आता कंडिशन काय दिलेली आहे, आर परपेंडिक्युलर, काय दिलेली, आर परपेंडिक्युलर टू इच अदर। आता बघा परपेंडिक्युलर आहे म्हणजे ए प्लस बी ची व्हॅल्यू किती तुमची 0 येते, मग तुम्ही दोन पद्धतीने सॉल्व करू शकता, कसं पहा, पहिली पद्धत कशी आहे परपेंडिक्युलर टू इच अदर, काय आहे देअरफोर लाईन इज परपेंडिक्युलर टू इच अदर, असं लागू शकतो परपेंडिक्युलर टू इच अदर, बरोबर, परपेंडिक्युलर टू इच अदर असेल तर काय होईल, मग ए प्लस बी इक्वल टू 0 असं घ्या, मग एच व्हॅल्यू किती आहे, ही -3 सॉरी +3, आणि बी व्हॅल्यू किती आहे -3 इक्वल टू 0, 0 इक्वल टू 0 काय आलं, हेन्स प्रूफ, काय लिहू शकतो आपण, हेन्स प्रूफ, मग काय लिहू शकतो आपण, गिवन पेअर ऑफ लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर हेन्स प्रूफ, खाली आहे असं, तर याचं गिवन लाईन्स आर परपेंडिक्युलर
टू ईच अदर हेन्स द प्रूफ। पा कळलं की सोपं आहे, काही अडचण? चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू। मग पहा आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आपला, तर शो दॅट द लाईन रिप्रेझेंटेड बाय, शो दॅट द लाईन रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स वाय प्लस नाईन वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो आर कोइन्सिडेंट। आता कोइन्सिडेंट म्हणजे काय? च्या समोर, च्या पुढं। आता च्या समोर किंवा च्या पुढं म्हटल्यावर ज्याच्या समोर आहे त्याला ते कसं राहील? पॅरेलल राहील, पॅरेलल ना का? परपेंडिक्युलर राहणार आहे। परपेंडिक्युलर म्हणजे चार गोष्टी, पण पॅरेलल म्हणलं किंवा कोइन्सिडेंट म्हणलं की काय? च्या समोर। समोर म्हणजे कसं एकमेकाला पॅरेलल, हे पहा हे कसं आहे पॅरेलल, हे कसं आहे पॅरेलल, ठीक आहे। चला मग आता पुढे जाऊ, सोल्युशन घेऊया। पहा सगळ्यात पहिले गिवन लाईन घेऊन घेऊ आपण, किंवा गिवन होमोजिनियस लाईन किंवा सरळ सरळ गिवन लाईन घेऊ आपण। इथं गिवन लाईन, इथं आपण गिवन लाईनच घेऊ, गिवन लाईन, लाईन दिली लाईन घेऊ। काय जर एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स वाय प्लस नाईन वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो, काय अडचण इथपर्यंत? आता ही लाईन दिलेली, ही लाईन पण कशी बरोबर एक्स स्क्वेअर सिक्स एक्स वाय नाईन वाय स्क्वेअर सेम टू सेम कम्पेअर करू शकतो आपण या लाईनला। मग कम्पेअर करूया, मग कम्पेअर, कम्पेअरिंग विथ कसं कम्पेअर करणार? एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो, बरोबर कम्पेअर केलं। मग कम्पेअर करायचं काय होईल? देअरफोर ए इज इक्वल टू ए चे लुक वन, एक्सचा कोएफिशिएंट कोणता म्हणजे कोण असतो? एक असतो। ट्वाइस एचचा कोएफिशिएंट म्हणजे एक्स वायचे कोएफिशिएंट कोण आहे? सिक्स, म्हणजे एच ची किती आली? थ्री। खाली गेलो आपण एच इज इक्वल टू थ्री, आणि नंतर बी, बी किती आपल्याजवळ? नाईन। वाय स्क्वेअर सांगू, वाय स्क्वेअरचा कोएफिशिएंट कोण आहे? नाईन। मग दिलं काय? कोइन्सिडेंट। मग कोइन्सिडेंट म्हणल्यावर काय घेतो आपण? सांगा काय घेतो कोइन्सिडेंट? तुम्हाला एक फॉर्म्युला सांगत होतो पॅरेलल साठी, काय फॉर्म्युला पॅरेलल साठी आपल्याला? काय फॉर्म्युला आहे पॅरेलल साठी आपल्याला? फॉर्म्युला असा आहे पॅरेलल साठी, देअरफोर एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू झिरो, बरोबर। एच स्क्वेअर म्हणजे तीन, तीनचा स्क्वेअर मायनस ए, ए म्हणजे वन आणि बी किती आहे? नाईन, इक्वल टू झिरो। तीनचा स्क्वेअर नाईन, मायनस नाईन टू नाईन इज नाईन, नाईन मायनस नाईन इज झिरो, सॉरी झिरो इज इक्वल टू झिरो, कळलं? म्हणजेच गिवन लाईन आर कोइन्सिडेंट किंवा पॅरेलल आपण असं घेऊ शकतो। कळते का सगळ्या व्यवस्थित? कळते का? खाली आहे देअरफोर गिवन लाईन, खाली आहे तुम्ही देअरफोर गिवन लाईन काय लिहायचं? आर कोइन्सिडेंट, आर कोइन्सिडेंट, सोपं एकदम इजी, कळलं? पहा दोन गणित झाले सेम टू सेम होते, बस थर्ड गणित पण सेम टू सेम असंच आहे। पहा सॉल्व करू आपण याला, घेऊ सोल्युशन। काय म्हणतो पहा सोल्युशन? सगळ्यात पहिले फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, काय सांगितलं यांनी? फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, इथं के ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला। काय करायचं व्हॅल्यू? इथं के ची व्हॅल्यू फाइंड करायची। मग ते राईट आहे दिसते का? हो दिसते। काय म्हणलं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, के ची व्हॅल्यू फाइंड करायची। इफ लाईन आर रिप्रेझेंटेड बाय, ही लाईन दिलेली के एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय मायनस फोर वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो आर परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर टू इच अदर आहे। मग सगळ्यात पहिले गिवन लाईन काय आहे? गिवन लाईन, गिवन लाईन काय लाईन दिली? गिवन के एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय मायनस फोर वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो लाईन दिलेली। लगेच या लाईनला काय करणार? कम्पेअर करणार, कम्पेअर किंवा कम्पेअरिंग विथ कोणासं करणार? कम्पेअरिंग एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो। मग देअरफोर ए ची व्हॅल्यू किती आली? इथं के, एक्स चा कोएफिशिएंट के आहे, नंतर ट्वाइस एच ची गोष्ट किती आहे? फोर, म्हणजे एच किती आला आपला? एच आला आपला टू, बरोबर। आणि नंतर बी, बी ची व्हॅल्यू किती आहे? मायनस फोर, काही अडचण इथपर्यंत नाही। दिलेलं काय कंडिशन? की परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर असेल तर मग काय? ए प्लस बी इक्वल टू झिरो, के ची व्हॅल्यू फाइंड करायची। मग ए प्लस बी, ए ची व्हॅल्यू किती आहे? के, नंतर बी किती आहे? मायनस फोर इक्वल टू झिरो, देअरफोर k
इज इक्वल टू किती आलं उत्तर 4. दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ के. ओके पहा या प्रमाणे तुमचं तिन्ही गण सॉल्व झालेले आहेत, एकदम सोपे गणित होते. एकदा आता स्क्रीनशॉट काढून घ्या, काढला. चला मग आता पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट सेकंड थर्ड झाल्यानंतर क्वेश्चन नंबर फोर्थ. क्वेश्चन नंबर फोर्थ मध्ये एकूण तीन गणित आहेत, त्यापैकी आपण आता जे गणित आपल्याला होतील ते आपण घेऊया. चला स्टार्ट करूया मग आता क्वेश्चन नंबर फोर. चला स्टार्ट करूया मग आता क्वेश्चन नंबर फोर. आपला क्वेश्चन नंबर फोर काय म्हणतो तर फाइंड द मेजर ऑफ द एक्विट अँगल. फाइंड द मेजर ऑफ द एक्विट अँगल. एक्विट अँगल बिटवीन द लाइन रिप्रेझेंटेड बाय. रिप्रेझेंटेड बाय. फाइंड द मेजर ऑफ द एक्विट अँगल काय फाइंड करायचं आपल्याला? अँगल फाइंड करायचं आहे. राईट. काय फाइंड करायचं आपल्याला? अँगल फाइंड करायचं. मग अँगल फाइंड करायचा असेल तर फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? टॅन थीटा इज इक्वल्स टू इन मॉड टू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. हाच फॉर्म्युला आहे. दिलेलं गणित पहा कसं आहे. बघा एक्स स्क्वेअर एक्स वाय वाय स्क्वेअर आहे, म्हणजे याला आपण कंपेअर करू शकतो एक्स स्क्वेअर प्लस टू एच एस वाय प्लस बी वाय स्क्वेअर सोबत. ओके घ्या मग सोल्युशन. सगळ्यात पहिले सॉल्व्ह करताना सोल्युशन घेताना काय घेणार? गिवन इक्वेशन ऑफ लाईन. गिवन इक्वेशन ऑफ लाईन काय लाईन आपल्याजवळ? 3x स्क्वेअर मायनस फोर रूट थ्री एक्स वाय प्लस थ्री वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो. ओके कम्पेरिंग काय करतो मी? याला कम्पेरिंग करतो. कम्पेरिंग विथ कोणाचं कम्पेअर करणार? एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो. ओके मग आता देअरफोर ए ए किती इथं? थ्री. एच व्हॅल्यू किती आपल्याला इथं? ए इज इक्वल्स टू थ्री. ट्वाईस एच व्हॅल्यू किती आहे? ट्वाईस एच व्हॅल्यू मायनस फोर रूट थ्री, म्हणजे एच किती आला? मायनस टू रूट थ्री आला. बरोबर बेदने चार दोन भाग झाले. आणि कॉमा लास्टला काय? बी इज इक्वल टू, बी इज इक्वल टू किती इथं? थ्री. काय अडचण पर्यंत नाही. चला पुढे जाऊया. आता कम्पेअर तर केलं, आता आपण काय सांगितलं त्यांनी? फाइंड द मेजर ऑफ द एक्वेट अँगल बिटवीन द लाईन. मग एक्वेट अँगल थीटा इज इक्वल्स टू काय? मग इफ थीटा इज द एक्वेट अँगल बिटवीन द गिवन लाईन. इफ थीटा इज द एक्वेट अँगल अँगल बिटवीन द लाईन. बिटवीन द लाईन काय? मग बिटवीन द लाईन म्हणजे काय? थीटा टॅन थीटा इज इक्वल्स टू काय? टॅन इन मॉड टू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. ए प्लस बी हे टॅन थीटा इज इक्वल्स टू काय? टू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. मग आता मला सांगा आपल्याला टॅन थीटा फाइंड करायचा आहे. मग आता टॅन थीटा प्रमाणे या आपण सगळ्या व्हॅल्यू पुट करू. आपण ज्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या पुट करू. आपण सगळ्यात पहिले सांगा काय? टॅन थीटा इज इक्वल्स टू काय? टॅन थीटा इज इक्वल्स टू इन मॉड टू रूट रूट मध्ये एच स्क्वेअर एच किती आहे? मायनस टू रूट थ्री. मग मायनस टू रूट थ्री चा होल स्क्वेअर. बरोबर पुढे काय? मायनस काय? मायनस ए ए काय इथं? ए थ्री आहे. थ्री इन टू बी. बी किती आहे? हा थ्री आहे. हा बी थ्री अपॉन अपॉन आपणला काय? ए प्लस बी. ए किती आहे? थ्री. आणि हा बी थ्री आहे. मग हा थ्री प्लस थ्री मॉड कम्प्लीट. काय अडचण इथपर्यंत नाही. मग घ्या पुढे जाऊया. हा टू झाला तसा अंडर रूट दोनचा स्क्वेअर चार गुणिला रूट संघ स्क्वेअर झाला कॅन्सल तर फक्त तीन मायनस तीन त्रिक किती झाले? नऊ. आणि हे अपॉन तीन आणि तीन सहा भागतो आपण बेत्रिक सहा. बरोबर इन मॉड चार त्रिक बारा मायनस नाईन अपॉन थ्री. बरोबर मला सांगा आता बारातून नऊ गेले खाली किती उरले? बारातून नऊ गेले खाली किती उरले? तीन. इथे घेतो मी बारातून नऊ गेले खाली उरले तीन. महाराज रूट थ्री अपॉन थ्री. बरोबर मग याला आपण कसं शिकतो? याला आपण कसं शिकतो? याला आपण असं शिकतो रूट थ्री अपॉन या थ्रीला मी शिकतो रूट थ्री इंटू रूट थ्री. ए थ्री या त्रिसंख्या झाला कॅन्सल. मग राहिला काय?
टैन थीटा इज इक्वल्स टू आपल्याला वन अपॉन रूट थ्री काय आला वन अपॉन रूट थ्री आपण पाहिजे फक्त थीटा थीटा पाहिजे तर हा टॅन जर तीन रद्द काय होईल टॅन इनवर्स वन अपॉन रूट थ्री टॅन इनवर्स वन अपॉन रूट थ्री इथपर्यंत राहिलं बरोबर मग आता टॅन इनवर्स वन अपॉन रूट थ्री व्हॅल्यू केव्हा येते ज्यावेळेस थीटा इज इक्वल्स टू पाय बाय सिक्स रेडियन असेल त्यावेळेस दिस इज युअर थीटा दिस इज युअर थीटा थीटा इज इक्वल्स टू पाय बाय सिक्स म्हणजे किती असते तीस डिग्री असते किती असते तीस डिग्री पा आणि फाइंड द मेजर ऑफ द एक्युट अँगल एक्युट अँगल किती भेटला लागला म्हणून पाय बाय सिक्स रेडियन ही जर तुमची थीटाची व्हॅल्यू किंवा आपण त्याला म्हणतो और मी जर लिहायचं म्हणलं थीटा इज इक्वल्स टू किती थर्टी डिग्री किती थर्टी डिग्री काय अडचण या प्रमाणे तुमचा क्वेश्चन नंबर फोर मधलं पहिलं गणित संपलेलं आहे चला मग आता दुसरं गणित स्टार्ट करूया आपण ठीक आहे असं सेम टू सेम आहे ते एकदम सोपं पहा आता क्वेश्चन नंबर फोर मधलं दुसरं गणित ठीक आहे 4x स्क्वेअर प्लस 5xy प्लस 4y स्क्वेअर इथं 4y स्क्वेअर दिलेले ना आपल्या पुस्तकात थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे इथं 4y स्क्वेअर पाहिजेत नाही इथं पाहिजे फक्त y स्क्वेअर सगळ्यांनी हे पुस्तकात बरोबर करून घ्यायचं हे 4y स्क्वेअर नाही पाहिजे ते फक्त पाहिजे y स्क्वेअर मी बरोबर करून घेतो पहा हा फक्त मी y स्क्वेअर लिहितो प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0 ठीक आहे चला आता स्टार्ट करूया काही सॉल्व करणार सेम टू सेम तसंच नाही आपलं काय करायचं आपल्याला इथं अँगल फाइंड करायचं आहे थीटा मग सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन ऑफ लाईन काय दिलेली गिवन इक्वेशन ऑफ लाईन आपल्याला 4x स्क्वेअर प्लस 5xy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0 मी याला कंपेअर केलं काय कंपेअर केलं x स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 मग यातला a किती राहिला बरोबर 4 ट्वाइस h किती आहे 5 म्हणजे h किती आला 5 by 2 बरोबर किती आला 5 by 2 आणि बी बी किती इथं माझा बी आहे 1 बरोबर वायचा कोफिशियंट 1 मग थीटा इज द एक्युट अँगल बिटवीन द लाईन काय झाली फॉर्मुला बघा काय थीटा इज इक्वल्स टू 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस एबी अपॉन ए प्लस बी मग चला आपण या सगळ्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करू या फॉर्म्युला मध्ये पुट करू मग सांगा टॅन थीटा इज इक्वल्स टू काय होईल टॅन थीटा इज इक्वल्स टू आपल्याला इनवर्स 2 अंडर रूट 2 अंडर रूट एच स्क्वेअर एच काय 5 बाय 2 हाला 5 बाय 2 चा होल स्क्वेअर बरोबर मायनस हा मायनस जास्त असा ए ए किती आपला ए आहे 4 इंटू बी बी किती आहे 1 4 इंटू 1 अपॉन ए प्लस बी ए किती आहे 4 प्लस बी किती आहे 1 4 प्लस 1 मॉर कम्प्लीट बरोबर मला पहा टॅन थीटा इज इक्वल्स इन मॉर 2 अंडर रूट 2 अंडर रूट 5 चा स्क्वेअर किती 25 आणि 2 चा स्क्वेअर किती 4 मायनस 4 1 4 भागीला 4 ने किती होतील आपले 5 a प्लस b म्हणजे किती 4 ने 5 4 प्लस 1 इज 5 मोर कंप्लीट मोर करून घ्या सरळ सरळ tan थीटा इज इक्वल्स टू हा टू जास्त जायचं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 1 25 बरोबर 4 4 16 भागीला 4 1 4 हा रूट मध्ये अपॉन 5 5 जसं तसा काही अडचण नाही 25 मधून 16 गेले खाली उरले 9 मग घ्या टॅन थीटा इज इक्वल्स टू 2 अंडर रूट 9 बाय 4 अपॉन 5 9 बाय 4 अपॉन 5 मला सांगा आता 9 बाय 4 हे स्क्वेअर रूटमधून बाहेर काढले तर मग काय होईल बाबर tan थीटा इज इक्वल्स टू 2 इंटू 9 चा स्क्वेअर रूट 3 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2 भागीला 5 2 सह 2 झाले कॅन्सल राहिला आपलं काय फक्त 3 काय राहिला आपलं फक्त 3 मग उत्तर किती आपलं पाहावर tan थीटा इज इक्वल्स टू 3 बाय 5 काय राहिला बोलो tan थीटा इज इक्वल्स टू 3 बाय 5 म्हणजे सिंपली तो बदलून मी पहा देअरफोर देअरफोर थीटा इज इक्वल्स टू देअरफोर थीटा इज इक्वल्स टू हा टॅन कुठे गेला इकडे गेला तर काय होईल टॅन इनवर्स काय होईल टॅन इनवर्स 3 बाय 5 दिस इज युअर अँगल एक्युएट अँगल
या प्रमाणे तुमचा एक्यूट अँगल भेटलेला आहे, पाच सेम टू सेम मिळत होतं, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा प्रकारे आपले दोन गणित झालेले आहेत. तिसरं गणित जे आहे आपलं, यातलंच थोडं मोठं आहे का पाहिजे तुम्ही इथं. चला यात अजून थर्ड आणि फोर्थ असे दोन गणित आपले बाकी आहेत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर फोर मध्ये एकूण किती गणित आहे, चार गणित आहे, त्यातले फक्त दोन गणित झाले आपले. दोन गणित आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊया आणि क्वेश्चन नंबर पाचवा आणि सहावा स्टार्ट करून घेऊया. ठीक आहे, चला मग सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचंय, अभ्यास करायचा व्यवस्थित घरी. सो थँक्यू ऑल ऑफ यू, हॅव अ नाईस डे.